नमस्कार मित्रांनो, मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण कांद्यापासून आंबट गोड अशी कांद्याची चटणी कशी बनवायची ही पाहणार आहोत. तर रेसिपी पाहण्याच्या अगोदर आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे प्रत्येक व्हिडिओ पाहत रहा. तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू. येथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे, गरम करून ठेवलं आहे. त्यामध्ये जिरे टाकून घेणार आहे, धने टाकून घ्यायचे, धने मी 1 चमचा घेतलेले आहे, लसूण भाजून झालेला आहे. इथे मी 4 मोठे चमचे मोठे कांदे चिरून घेतले आहेत लहानसे. कांदे पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं. कांदा छान असा भाजून झालेला आहे, गॅस बंद करून घ्यायचा आणि पूर्ण आपलं थंड होईपर्यंत ठेवून द्यायचा आहे 5 मिनिटासाठी आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. येथे आपण अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये वाटून छान असे. तर आता आपण फोडणी टाकून घेऊ आणखीन 1 वेळेस तडका. इथे 1 चमचा तेल घेतलेलं आहे, यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकून घेतलेली आहे.
मोहरी छान अशी कढी आहे, त्यामध्ये थोडी उडदाची डाळ टाकून घ्यायची. उडदाची डाळ कडून झालेली आहे, भाजलेली आहे, त्यामध्ये पेस्ट टाकून घ्यायचं आहे. आपण वाटून घेतलेली मिश्रण थोडस पाणी सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. येथे आपल्याला थोडासा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा. थोडं सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. एक चमचा व्हिनेगरने चटपटीत चव येईल. झाकण ठेवायचं, 2 मिनिटासाठी शिजून घ्यायचं. आपल्याला पूर्ण असं तेल सुटेपर्यंत, जोपर्यंत चटणी पॅन सोडत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता आपण. एक छोटा चमचा साखर टाकून घ्यायचे. साखर पूर्ण विघळू द्यायचे मध्ये. आणखीन 1-20 सेकंद वाफून घ्यायचं. वीस सेकंद झालेले आपण पाहू शकता. आपली कांद्याची मस्त अशी आंबट गोड चटणी तयार आहे. ही चटणी आपण इडली, डोसा, ढोकळा
कशासोबतही वापरू शकता। आणि ही रेसिपी आपण नक्की ट्राय करून पहा आणि मला कळवा कशी बनली आहे ती। तर आपण पुढच्या व्हिडिओसह नवीन भेटू, तोपर्यंत धन्यवाद।